किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण चहा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: आले पावडर म्हणजे जिंजर पावडर किंवा सुंठ पावडर, लवंग, काळी मिरी, वेलदोडा आणि दालचिनीच्या स्टिक्स, केशर, जायफळ, बडीशेप आणि तुळशीचे बी. सर्वप्रथम आपण इथे वेलदोडा भाजून घ्यायचा आहे, काळी मिरी, लवंग हे सर्व एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. एक 2 मिनिट भाजायचे आहे. त्याचप्रमाणे बडीशेप, तुळशीचे बी आणि जायफळ हलके भाजून घ्यायचे. ह्या गोष्टी सगळ्या आणि सर्वात शेवटी याच्यात केशर टाकायचे. जिंजर पावडर मी टाकत आहे. आणि गॅस बंद करायचा. आता सर्वात शेवटी केशर हे व्यवस्थित रोस्ट करून झाले आहे. आता हे सर्व एकत्र आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे. हे आधी भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपल्याला आता मिक्सरमधून काढायचे आहे. सर्व मसाले व्यवस्थित भाजून बारीक करून झाले आहे. हा व्यवस्थित एकत्र करून एअरटाईट जारमध्ये आपल्याला ठेवायचे आहे, जेणेकरून याचा ॲरोमा तसाच राहतो शेवटपर्यंत. मसाला तयार आहे. अतिशय सुंदर ॲरोमा येत आहे. चहामध्ये जास्तीत जास्त 1/2 चमचा टाकला तरीसुद्धा व्यवस्थित त्याचा वास येत असतो. आपण यानंतर चहा करून बघणारच आहोत. अशा प्रकारे चहा मसाला तयार आहे. नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आपल्याला चहा बनवायचा आहे. दोन कप पाणी घेते, 2 चमचे चहा पावडर, 3 चमचे साखर, 2 कपाला 1/2 चमचा चहा मसाला घेत आहे. 1/2 कप दूध टाकत आहे. मसाल्याचा वास आणि चहाचा रंग दोन्ही सुंदर आला आहे, कारण त्याच्यात आपण केशर टाकलं आहे त्यामुळे अतिशय सुंदर रंग आला आहे. चहा तयार आहे. मसाला नक्की करून बघा आणि ही रेसिपी माझी कशी वाटली ते जरूर कळवा.